सो हेलो गाइज, वेलकम बैक टू आवर चैनल। आज अपन काय बनवतोय? मैंगो मस्तानी। येस, तर हे आहेत इन्ग्रेडियंट्स। मँगोज कट केलेले आहेत, टूटी फ्रुटी आहे, चेरी आहेत, बदाम आणि पिस्त्याची कापं, हे थंडगार दूध आहे आणि आईस्क्रीम घ्यायचं आपल्याला। एक दोन आईस्क्रीम आपण नंतर काढू, कारण की आता काढली तर विरघळून जाईल, काय मेल्ट होऊन जाईल। तर लेट स्टार्ट। ओके, येस। साधारण एक कप आपण हे आंब्याचे तुकडे घेऊया। आणि थोडेसे आपण एन्चोवी ठेवतोय। आंबा गोडच आहे पण तरी पण आपण 2 चमचे याच्या साखर पण टाकणार, 2 ते 3 चमचे टाकूया। तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर ते स्किप केलं तरीही चालेल। त्याच्यात आता हे थंडगार दूध, साधारण 1 कप दूध घेऊया। स्कूप आपण याच्यात आईस्क्रीम घालूया, व्हॅनिला आईस्क्रीम। आता हे आपण ह्याचं मिल्कशेक बनवून घेऊया। तर हा मँगो मिल्कशेक रेडी झालाय। आता पुढे काय करायचं? आपण हे मस्तानी बनवायला। ओके, अगोदर हे आंब्याचे तुकडे हवे। थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया। थोडे फ्रुटी फ्रुटी घालूया। आता आपण हे जे मिल्कशेक बनवून ठेवलेला होता पण हा थोडा घट्टच बनवायचा, हा मिल्कशेक घालूया। आपण मिल्कशेक मध्ये पण आईस्क्रीम घातली, व्हॅनिला आईस्क्रीम, तर व्हॅनिला आणि मँगोचा एकदम मस्त टेस्ट येणार आहे मँगो मस्तानी मध्ये। आता वरती परत आपण टॉपिंग मँगोज टाकतोय। तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम ऐवजी मँगो आईस्क्रीम सुद्धा टाकू शकता। हा, व्हॅनिला आणि मँगो कॉम्बिनेशन खूप छान दिसतं। आणि थोडे पुन्हा बदाम पिस्त्याचे काप घालू, थोडी चेरी टूटी फ्रुटी आणि एंड मध्ये आपण एक टू टॉप इट ऑफ चेरी ऑन द मिल्कशेक। हे मोठा आपली मँगो मस्तानी रेडी आहे। आपली रेडी, एकदम सिंपल सोपी रेसिपी आणि एकदम टेस्टी। येस, म्हणजे नॉर्मल आंबा तर आपण नेहमीच खातो पण हे थोडं डिफरंट आहे। झालं डन? आता आपण टेस्ट करूया याचा, कारण की एकदम छोटा व्हिडिओ आहे। तर थोडा टेस्ट करूया। आधी तू टेस्ट कर। मीच करू? हा, तुझ्याकडनं स्टार्ट करूया, मग आपण बाबांकडे पण नेऊ। कसं वाटतंय? मस्त वाटतंय। ओके, आता आपण बाबांना पण टेस्ट करायला सांगूया, कारण हिनीच बनवलं तर हिला तर आवडेलच। आता ऍक्च्युअली बघूया कसं वाटतं। लेट्स गो। तर बाबांकडनं ओके टेस्टेड, आवडलं त्यांना खूप आणि मम्माला पण आवडलंय। मी पण आता टेस्ट करते, तुम्ही पण घरी ही रेसिपी पक्का ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटली। आणि समरसाठी तर बेस्ट रिफ्रेशिंग एकदम मस्त आहे। बाबा तर थांबत नाहीत, खातच चाललेत। आता उद्या आपण मँगो फालुदा, रॉयल फालुदा बनवूया। हा, तर आता नेक्स्ट रेसिपी विल बी रॉयल फालुदा। सगळे समर डिशेस आहेत, एकदम मस्त रिफ्रेशिंग कूल डिशेस येणार आहेत आता। आणि आम्ही चॅनल एकदम आता रेग्युलर एकदम प्रॉपर अपलोड चालू होणार आहे, तर स्टे ट्यून टू द चॅनल। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट सगळं करा अँड वी विल सी यू नेक्स्ट टाईम। बाय बाय।